बातमी आहे जोगेश्वरी पूर्वेतील सर्वोदय नगर परिसरात एका विकासकाद्वारे स्थानिकांना होणाऱ्या त्रासाची आणि नियमबाह्य पद्धतीनं चालणाऱ्या कामांची. मुंबईत सध्या ठिकठिकाणी विकास कामं सुरू आहेत. मुळात विकास कामं करताना काही नियम व अटींचे पालनही करावे लागते. काही ठिकाणी प्रशासनाद्वारे दिलेल्या नियमांची अंमलबजावणी होत असते, तर काही ठिकाणी सर्व नियम व अटींचे सर्रासपणे उल्लंघन होत असतं. असंच एक प्रकरण जोगेश्वरी पूर्वेतील सर्वोदय नगर मध्ये पाहायला मिळालं. या परिसरातील हेमा इंडस्ट्रियल इस्टेट लगतच सृष्टी नामक एक विकास काम सुरू आहे. आपण जरा व्हिडिओ पाहिलात तर या ठिकाणी प्रशासनानं दिलेल्या नियमांचे पालन होताना दिसत नाहीये. अशा प्रकारचे जेव्हा कन्स्ट्रक्शन करण्यात येतं त्यावेळी धुळीचा त्रास स्थानिकांना होऊ नये म्हणून हिरवा कपडा लावण्यात येतो. तो या ठिकाणी लावलेला पाहायला मिळत नाही. या व्हिडिओमध्ये जर आपण पाहिलात तर ग्राइंडिंग करताना जी धूळ बाहेर पडते ती हवेत पसरते आणि निश्चितच स्थानिकांना याचा त्रास भोगावा लागतो. एकतर अगोदरच विकास कामांमुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळते, त्यात अशा नियमबाह्य पद्धतीनं विकास कामं केल्यामुळे अजून यामध्ये भर पडते. दुसरं म्हणजे कन्स्ट्रक्शन करण्यासाठी जी कामगार मंडळी काम करत असतात त्यांच्या सुरक्षेबाबत ही विकासकाची तेवढीच जबाबदारी असते. या व्हिडिओत आपण जर पाहिलात तर हा कामगार कोणत्याही प्रकारचा संरक्षणाशिवाय ग्राइंडिंगचे काम करतात. न याने हेल्मेट परिधान केलाय, न सेफ्टी शूज, न ग्लव्स. मग यांच्या सुरक्षेची जबाबदारी नक्की कोणाची? विकासकाद्वारे का हलगर्जीपणा होत आहे असे बरेच प्रश्न सध्या येथील दक्ष नागरिकांना पडले. मुळात संबंधित प्रशासनानं हा विषय गांभीर्याने घेऊन तात्काळ येथे नियम अटींची अंमलबजावणी करून येथील स्थानिकांना होणाऱ्या त्रासाचे निवारण करावे. तसेच या विकास कामात काम करणाऱ्या कामगार मंडळींच्या सुरक्षेबाबत ही विचार करावा असे येथील स्थानिकांचे म्हणणे.